आवाज मानदेशाचा। सांगोला तालुक्यातील चिकमहुद येथे पंढरपूर कराड महामार्गावरील एका हॉटेलजवळ रविवार दिनांक 22 रोजी दुपारी 4 वाजता दुचाकीला समोरासमोर धडक दिल्यानं वरकुटे मलवडी तालुका माण येथील दोघांचा मृत्यू झालाय। सुशांत शांताराम जाधव वय 28 आणि मंगेश शिवाजी पिसे वय 26 अशी मृत्यू झालेल्या युवकांची नावं आहेत। सुशांत आणि मंगेश हे दुचाकी क्रमांक MH 11 BP 0839 वरून रविवारी दिघंची मार्गे सांगोला तालुक्यातील महूद गावाकडे निघाले होते। दुपारी 4 वाजता एका हॉटेलजवळ झाला डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेमध्ये सुशांत जाधव यांचा जागीच मृत्यू झाला। या अपघातानंतर नागरिकांनी तात्काळ ॲम्ब्युलन्सला पाचारण केलं। त्यानंतर मंगेशला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। उपचारादरम्यान मंगेशचा मृत्यू दोघांच्या निधनाने वरकुटे मलवडी परिसरात शोककळा पसरली। वरकुटे मलवडी येथील प्रसिद्ध फोटोग्राफर सुशांत जाधव आणि मोटरसायकल मिस्त्री मंगेश पिसे हे दोघे फोटोग्राफीच्या कामानिमित्त मोटरसायकलवरून चिकमहूदकडे जात असताना कॅनॉलजवळील धोकादायक वळणावर महूदहून दिघंचीकडे निघालेल्या डंपरची आणि दुचाकीची धडक झाल्याने या अपघातात मोटरसायकलचा चक्काचूर झाला। यामध्ये सुशांत आणि मंगेश या दोन्हीही होतकरू तरुणांचा जागीच मृत्यू झाला। सुशांत जाधव आणि मंगेश पिसे यांच्या मृत्यूची बातमी समजताच वरकुटे मलवडीतील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून दुखवटा व्यक्त केला। सर्वसामान्य कुटुंबातील दोन्हीही होतकरू आणि मनविळाऊ तरुणांवर काळाने अचानक घाला घातला। हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेमुळे वरकुटे मलवडी गावात शोकसागरात बुडाले। दोघांच्याही कुटुंबाने फोडलेला हंबरडा पाहून उपस्थित लोकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले। वरकुटे मलवडी पंचक्रोशीत श्रद्धांजली वाहण्यात आली। मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।